सो फ्रेंड्स, कारे दुरावा या मालिकेच्या सेटवर मी आलेले आहे आणि आज माझ्याबरोबर आहे अदिती. खरं तर तिचा हा न्यू लुक तुम्ही पाहताय. या न्यू लुकबद्दल, ह्या न्यू ड्रेसेसबद्दल मी आज तिच्याकडून जाणून घेणार आहे. खरं तर आम्ही तुला याआधी छान छान म्हणजे सिम्पल कुर्तीज लेगिन्सवर पाहिलेलं, पण आता एकदम छान डिझायनर ड्रेस आहे, तर क्या खास आहे? खास असं काहीच नाही आहे, पण आमचा पहिला पगार झाला आहे असं दाखवलं आहे सिरियलमध्ये, तर त्याच्यामुळे थोडेफार ड्रेसेस मी पण घेतलेत नवीन. त्यातला हा एक ड्रेस आहे. बेसिकली असे माझे प्रोमोजमध्ये ड्रेसेस होते, असे प्रत्येकालाच आवडले होते. चार आम्ही पंजाबी ड्रेसेस शिवून घेतले. एक पिंक कलर आहे जो तुम्ही आत्ता बघताय, आणि एक आहे लेमिन येलो कलर, त्याच्यावर ग्रीन ओढणी आणि ग्रीन लेगिंग्स, आणि एक आहे तो पर्पल कलर आहे, आणि एक आहे तो पॅरेट ग्रीन कलर आहे, आणि एक हा, असे चार ड्रेसेस आहेत आणि सगळे अप्रतिम शिवलेले आहेत, खूप छान आहे. त्याच्यामुळे मी ह्या न्यू लुकमध्ये खूप खुश आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. मलाही खूप छान वाटतं आहे की हा असा लुक माझा ऑनर जातो जो प्रोमोचा होता, कारण तो मी पण मिस केला होता कुठेतरी, पण आता मला हा लुक परत मिळालेला आहे. पण नाही, ॲक्च्युली खरंच छान आहे ही गोष्ट. पण हेच पॅटर्न राहणार की याच्यामध्ये फक्त कलर्स चेंज होणार, काय आहे नक्की? पॅटर्न हाच आहे, कलर्स फक्त वेगवेगळे आहेत. कारण ह्याच्या आधी माझा पॅटर्न होता, त्याच्यात माझे 3/4 स्लीव्ज होते आणि सिम्पल शॉर्ट कुर्तीज होत्या. पण आता माझा हा लुक बदललेला आहे आणि ह्याच्यात माझे हाफ स्लीव्ज आलेले आहेत, जो आता न्यू लुक होणार आहे आय थिंक. कारण हा लुक मलाही पर्सनली खूप आवडतो. पण मग डिझाईन कोणी केले हे ड्रेसेस सगळे? आमचे कॉस्ट्युम डिझायनर आहेत मंगेश अधिकारी, ज्याला मी मंगेश दादा असं म्हणते. त्यांच्याबरोबर मी आधी पण काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला हे माहिती आहे की त्याची कॉस्ट्युम्समधली टेस्ट खूपच अप्रतिम आहे, त्याची चॉईस खूप छान आहे. त्याच्यामुळे तो प्रत्येकाला तो स्वतः येऊन विचारतो जेव्हा त्याला कळतं की लुक चेंज होणार आहे. सो मी ऑब्झर्व केलं की तो प्रत्येक आर्टिस्टला येऊन विचारतो की कुठले कॉस्ट्युम्स तुम्हाला, कुठलं मटेरियल तुम्हाला चालत नाही, कधी कधी कोणाला अलर्जी पण असते. तर त्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून तो लुक जो ज्याला साजेचा असेल तसा तो डिझाईन करतो, आणि त्यातला माझा हा लुक त्यांनी फायनल केला आहे जो अप्रतिम आहे, मला खूप आवडला आहे. म्हणजे आधी तिला बोनस मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर ही छान छान असे ड्रेसेस घालणार आहे, करेक्ट? येस. म्हणजे आता इथून पुढे तू अशाच ड्रेसमध्ये दिसणार आहेस? हो, इथून पुढे मी याच पॅटर्नच्या चार वेगवेगळ्या कलर्सच्या ड्रेसेसमध्ये मी दिसणार आहे. ओके, पण जयचं काय? जयचे ड्रेसेस तसेच आहेत, कॅज्युअल वेअर वगैरे काही दिसणार आहे? हो, तसंच आहेत, पण आपण म्हणतो तर लेडीज फर्स्ट म्हणून मग मी ते माझ्यासाठी खरेदी केली. आता जयसाठी पुढच्या पगारातून आम्ही खरेदी करू. ओके, थँक्यू सो मच अदिती, कारण की ह्या लुकमध्ये तू खूपच छान वाटतेस. म्हणजे थोडंसं लाईक एक एक स्टेप वेगवेगळ्या लुक्समध्ये तू आता आम्हाला पाहायला मिळणार आहे. सो अदितीचं हे लुक तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला नक्की कळवा, आणि हेच आपण तिच्याकडनं सुद्धा बोलून घेऊया. अदिती प्लीज एकदा आमच्या ऑडियन्सला पण सांग, हा माझा नवीन लुक आहे, सो हा नवीन लुक तुम्हाला कसा वाटतोय, ह्यातलं काय आवडतंय काय नाही आवडत आहे, पॅटर्न आवडतोय नाही, फिटिंग आवडते नाही, प्लीज आम्हाला कमेंट्स थ्रू नक्की कळवा. थँक्यू सो मच अदिती. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्य इल्हे, राजश्री मराठी.